निवडणुकीतील काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्टेशनरी घोटाळा उघडकीस आणला होता. मनपा आयुक्त यांनी ठाकरे समिती गठित करून या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आज मनपा सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या प्रकरणी दोन दिवसात महापौर यांना हा अहवाल सादर करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे महानगरपालिकेचा कार्यकाल संपण्या अगोदर जाहीर करू असे मत अविनाश ठाकरे यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केलंय. आतापर्यंत या समितीच्या 13 बैठकी झालेल्या आहेत आणि 13 बैठकांमध्ये प्राथमिक जी तपासणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि येत्या 2 दिवसात आम्ही माननीय महापौर यांना आमचा गोपनीय अहवाल सादर करणार आहोत आणि त्यानंतर जे काही महासभा निर्णय घेईल त्याप्रमाणे त्या अहवालावर पुढची कारवाई होईल. त्यामध्ये काय निष्पन्न झालं, काय हे जे संपूर्ण घोटाळा थांबला आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे नेक्सस होता, त्याबद्दल काय अधिक उघडकीस आलं? सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आम्ही जे बयान घेतले त्या बयानाच्या अनुषंगाने जे जे नावं आम्हाला ज्या ज्या नावांबद्दल संशय वाटतो आहे त्या सर्व नावांचा उल्लेख आम्ही अहवालामध्ये केलेला आहे. त्याची अजून चौकशी होणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आमचा जो कार्यकाळ आहे हा येत्या 4 मार्चला संपतो आहे आणि हे शेवटचं सभागृह आहे, त्यामुळे आम्ही आमचा प्राथमिक अहवाल जो ठेवला त्यामध्ये सर्व बाबी नमूद केलेल्या आहे. कुठल्या कुठल्या विभागामध्ये घोटाळा झालेला आहे, किती रुपयाचा घोटाळा आहे, किती बिलं आहेत, कोण लिप्त आहेत, कोण प्रत्यक्ष लिप्त आहेत, कोण अप्रत्यक्ष लिप्त आहेत आणि कोणाकडनं अनावधानाने चुका झालेल्या आहेत, कुणावर कारवाई होणे अपेक्षित आहे, या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये उहापोह आम्ही केलेला आहे आणि हा अहवाल परवाला आम्ही माननीय महापौरांना सोपणार आहोत आणि त्याच्यानंतर तो सर्व सदस्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत साधारणतः सर्व विभाग प्रमुख आणि जे जे कल्प्रिट पाठवत आहेत त्या सर्वांच्या आम्ही बयान नोंदवलेले आहेत, त्यांची सुनावणी झाली आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे जे नावं समोर आलेले आहेत आणि ज्यांच्यावर आमचा संशय त्या सर्वांचीच नावं या अहवालामध्ये आम्ही नमूद केलेली आहे. सभागृहामध्ये ज्यावेळेला निर्णय होईल, ज्यावेळेला विषय येईल, त्यावेळेला सर्वांसमोर ही नावं उघड होतील.